तुमच्या सगळ्यांचंच नवोदयच्या या गणिताच्या तासामध्ये खूप स्वागत आहे चला तर आता एकही सेकंद न घालवता आपण पाहूया गणित या विषयामधला स्वाध्याय आठ पॉईंट दोन सगळेजण तुमच्याजवळचं नवनीत कंपनीचं पुस्तक उघडा आणि त्या पुस्तकामधील पहिला प्रश्न पहा फार सोपा प्रश्न आहे एका गळसरीचे वजन म्हणजे दागिनावर का पंचवीस ग्रॅम पस्तीस मिलीग्रॅम आहे एका बांगडीचं पंधरा ग्रॅम पाच मिलीग्रॅम आहे आणि एका अंगठीचं वजन दहा किलोग्रॅम चारशे पन्नास ग्रॅम मिलीग्रॅम आहे तर सगळ्या दागिन्यांचे मिळून वजन किती आहे अरे मुलांना एवढा सोपा प्रश्न आहे ना हा बघा काय दिले ग्रॅममध्ये काय दिले पंचवीस पंधरा आणि दहा हे बघा पंचवीस पंधरा आणि दहा हे कशामध्ये दिलेत रे ग्रॅममध्ये बरोबर आहे ह्यांची बेरीज करायची मग सरळ सरळ बेरीज किती येईल वीस आणि दहा तीस चाळीस पन्नास पन्नासच्या पुढं जाईल म्हणजे पर्याय ए येणार नाही पर्याय डी येणार नाही आता मिलीग्रॅम ह्याचं जे मिलीग्रॅम आहे त्याची बेरीज करूया मग आता काय होईल तर टिंबटिंब टिंब आता तिथं दिलेलं आहे पंचवीस ग्रॅम पस्तीस मिलीग्रॅम आता पस्तीस मिलीग्रॅम म्हणजेच काय असते शून्य दशांश तीन पाच कळालं कारण पस्तीस नंतर छत्तीस छत्तीस नंतर सदोतीस अडोतीसशे एकोणचाळीस चाळीस पन्नास हजार सत्तर ऐंशी नव्वद नव्याण्णव आणि नव्याण्णव नंतर शंभर मग शंभर कसं लिहिणार तुम्ही ह्या शून्याच्या जागी एक येणार दोनशे तीनशे पाचशे सहाशे सातशे नऊशे नव्याण्णव झालं की त्याच्यानंतर इकडे एक वाढणार समजलं त्याच्यामुळं ह्या अशा पद्धतीनं शून्य तीन पाच त्याच्यानंतर पुढं काय दिले पाच मिलीग्रॅम आता पाच कसं लिहिणार रे शून्य शून्य पाच कारण पाचच्या नंतर सहा सात आठ नऊ नऊच्या नंतर हे शून्य निघून जाईल इथं दहा येईल जसं पस्ती चाल तसं कळालं तुम्हाला अशा पद्धतीनं लेखन करा तीन स्थळांमध्ये आणि शेवटचं दिलं आहे चारशे पन्नास मिलीग्रॅम हे बघा चारशे पन्नास मिलीग्रॅम आता बेरीज करा पाच आणि पाच दहाला शून्य हातचाला एक पाच आणि तीन आठ आणि एक नऊ चारला चार, चार आणि इथं तर बेरीज बघवाच केलात पन्नास ग्रॅम चारशे नव्वद किलो मिलीग्रॅम म्हणजे चारशे नव्वद तर कुठंच नाही आहे पण ह्या नऊच्या पुढं शून्य दशांश दिल्यानंतर असतंच आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर बी सोपं खूप आहे पण इथंच चुकायची शक्यता आहे लक्षात आलं का म्हणून समजून घ्या व्यवस्थित सोडवा मुलांना पहा बरं दुसरा प्रश्न काय दिला रे एक माणूस मोटर गाडीनं एकशे ऐंशी किलोमीटर अंतर तीन तासात कापतो तीन तासामध्ये एकशे ऐंशी किलोमीटर म्हणजे एका तासात किती रे हे बघा एकशे ऐंशी भागिले तीन जर केलं तर तीन एक तीन तीन पाचशे पंधरा तीन संघ अठरा आणि शून्य म्हणजे एका तासात तो किती जातो अंतर साठ किलोमीटर एका तासात जातो हां आणि पुन्हा प्रश्न काय विचारला आहे त्याच वेगाने पुढचे एकशे वीस किलोमीटर अंतर कापायला आणखीन त्याला किती वेळ लागेल अरे प्रश्न वाचायला वेळ लागला पण आपल्याला उत्तर फार सेकंदातच आलं बघा एका तासात साठ किलोमीटर तर दोन तासात एकशे वीस म्हणून याचं पर्याय नंबर किती येईल उत्तर पर्याय नंबर मी फार सोपा प्रश्न होता पाहूया विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न सोपा आहे का अवघड आहे आपल्याला प्रश्न लिहायलाच वेळ लागायला आहे उत्तर तर फटाफटे आयलेत हे बघा वर तिसरा प्रश्न एक गाडी आठ तासात चारशे ऐंशी किलोमीटर अंतर जाते हे वरच्या सारखाच दिसायलाय बघा रे आठ तासात चारशे ऐंशी किलोमीटर मग एका तासात किती रे चारशे ऐंशीला जर आठ न जर भागलं अठा पंचेचाळीस आणि आठ संघ अठ्ठेचाळीस म्हणजे ते एका तासामध्ये साठ किलोमीटर जाते ठीक आहे पुढं प्रश्न बघा हा आणखीन काय आहे फारच सोपे प्रश्न आहेत आठ तासात चारशे ऐंशी किलोमीटर अंतर जाते तर दोन तासात ती किती जाईल अरे किती सोप आहे मुलांना एका तासात साठ किलोमीटर तर दोन तासात किती मग सायधुनी बारा एकशे वीस म्हणजे पर्याय नंबर किती आला ए, ए फारच सोप आहे पहा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पहा चौथा प्रश्न काय दिले रे चौथ्या प्रश्नात किशोरने आता किशोर म्हणजे एक मुलगा आहे तुमच्यासारखाच दोनशे पाच रुपये पन्नास पैशाची औषधं घेतली त्यानं बरोबर आहे आणि एकशे ऐंशी पॉईंट पाच शून्य रुपयाची एक विजेरी घेतली आणि दोन्हीसाठी पाचशेची नोट त्यानं दुकानदाराला दिली तर त्याला परत मिळालेले पैसे किती हे मला सांगा पाचशे रुपयाची नोट दिली उघड उघड आकडा बघा दोनशे आणि किती झाले तीनशे रुपये तीनशे ऐंशी बरोबर आहे म्हणजे ते वापस तीनशे ऐंशी तीन ती, तीनशे रुपये झाल्यावर तीनशे देणारच नाही म्हणून पर्याय येतं कधीच येणार नाही <coughs> तर त्यानं किती सामान घेतलं त्याची बेरीज करूया शून्याला शून्य पाचन पाच झाला शून्य चाला एक पाचन एक सहा आणि इथं आठला आठ तीनशे शहाऐंशी रुपये झाले आणि दुकानदाराला पाचशे रुपये दिलं त्यानं लगेच तीनशे शहाऐंशी त्याच्यातून वजा करत आहे दहामधून सहा गेले चार उरले दहामधून नऊ गेले एक उरला आणि पाचमधून तीन गेले दोन उरले दोनशे चौदा रुपये मला तेच बघायचं होतं तुमचं लक्ष आहे कराई <laughs> एकशे चौदा रुपये दुकानदार वापस देईल म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर बी, बी।, बी। पाहूया विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न काय दिले रे चार मीटर लांबीच्या कापडाचे पंचवीस सेंटीमीटर लांबीचे एकूण किती तुकडे होतील आता बघा प्रश्न फार सोपा सोपायवर का मुलांना चार मीटर लांबी आहे मग आता एक मीटर म्हणजेच किती रे शंभर सेंटीमीटर ठीक आहे मग आता जर समजा आपण जर दोन मीटर म्हणलं तर किती होईल रे दोनशे जसं रुपये आणि पैसे असते तसंच हे मीटर म्हणजे रुपये आणि हे सेंटीमीटर म्हणजे पैसे मग चार मीटर म्हणलं तर किती होतील हे चारशे सेंटीमीटर मग आपल्याला काय सांगितलंय पंचवीस सेंटीमीटरचे तुकडे करायचे आहेत आणि आपल्याकडे आहेत किती चारशे सेंटीमीटरचं कापड मग चारशे सेंटीमीटरच्या कापडाला पंचवीस सेंटीमीटरच्या तुकड्यानं भागायचं म्हणजे किती तुकडे होईल काढायसाठी मग बघा पाचा पाचा पंचवीस पंचा अठ्ठेचाळीस शून्याला शून्य परत पाच एक पाच पाच एक पाच आणि इथं तीन उरले पाच सहा पाच पंचवीस पाच सखतीस उत्तर आलं सोहळा तुकडे म्हणून याचं पर्याय नंबर किती सी अतिशय सोपे सोपे गणित आहेत बघूया विद्यार्थी मित्रांनो सहावा प्रश्न काय रे सहाव्या प्रश्नात एका इष्टिका चिती टाकीची क्षमता बारा लिटर आहे हे टाकीची क्षमता बारा लिटर आहे म्हणजे काय रे हे बघा ही इष्टिका चितीची एक टाकी आहे बरं का आपल्याकडे अशी आणि या टाकीमध्ये बारा लिटर पाणी मावतं किती लिटर पाणी मावतंय बारा लिटर आता ही टाकी अशा पद्धतीची आहे आणि या टाकीत काठोकाठ पाणी जर भरलं तर बारा लिटर पाणी मावतंय हे एवढं समजलं का तुम्हाला एवढं समजलं चला त्याच्यानंतर बारा लिटर पाणी मावतंय म्हणजे त्याचं घनफळ बारा लिटर आहे समजा घनफळ किती आलं रे त्याचं बारा चला आता पुढं पुढं काय म्हणले प्रश्नात आणखीन जर त्या टाकीच्या तळाचे क्षेत्रफळ सातशे पन्नास चौरस सेंटीमीटर असेल आता तळाचं क्षेत्रफळ म्हणजे तळ म्हणजे काय खालचा भाग तळ म्हणजे काय खालचा तो आयताकृती आहे आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय रे लांबी गुणिले रुंदी मग त्या आयताचं क्षेत्रफळ खालच्या तळाचंच म्हणजेच काय रे आयताचं खालच्या किती आहे सातशे पन्नास चौरस सेंटीमीटर एवढं समजलं चला आता प्रश्न काय विचारलाय बघूया तर आता प्रश्न असा विचारलाय तर टाकीची उंची आहे किती ते पर्यायातून शोधायचं आहे तर टाकीची उंची किती आता उंची म्हणजेच काय बघा हे काटकोणात असते बघा हे हे उभ्या रेषा ज्या आहेत ना ही उंची ही उंची ही उंची आणि ही हे सगळे समान असतात आपल्याला विचारले उंची फार सोपं मुलांनो अतिशय सोपं गणित आहे तर आता हे गणित कसं करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे काही माप दिलेले आहेत ते माप समजून घ्या बरोबर आहे मग लिटरचं जे माप आहे ते तुम्हाला करून घ्यावं लागल मिलीलीटरमध्ये कारण इथं सेंटीमीटरमध्ये बनलेलं रे मग सेंटीमीटर आणि मिलीलीटर हे एकच आहे मग बारा लिटर म्हणजे किती मिलीलीटर बारा हजार ए बरोबर आहे का नाही एवढं समजलं तुम्हाला कारण एक बरोबर किती एक हजार मिलीलीटर बरोबर आहे मग बारा लिटर म्हणजे किती आलं हे बारा हजार मिलीलीटर इतकं समजलं मग आता ह्या टाकीमध्ये पाणी बसते बारा हजार मिलीलीटर तळाचं क्षेत्रफळ आहे सातशे पन्नास टाकीत बारा हजार मिलीलीटर पाणीमध्ये म्हणजे घनफळ मग हे इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र बा वापरायचं इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हाईट याची म्हणजे समजलं मग आता इष्टिके चित्तीचे घनफळ म्हणजे टाकीत पाणी किती मावत आहे बारा हजार मिलीलिटर बरोबर लांबी गुणिले रुंदी तळाचं क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळाचं चे सूत्र काय लांबी गुणिले रुंदी बरोबर आहे नाही रे मग लांबी रुंदी किती आहे यल गुणिले बी किती आलंय सातशे पन्नास गुणिले यच आता आपल्याला काय काढायचं यच हाईट काढायची मग आता काय करायचं हे सातशे पन्नास इकडे गुणाकारात आहेत इकडे भागाकारात म्हणजे बारा हजार छेदस्थानी सातशे पन्नास हे शून्य कटले हे शून्य कटले आणि मग काय पंचवीस एक पंचवीस पंचवीस पंच दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर इथं उरले वीस आणि पंचवीस आठ दोनशे वर झाले अठ्ठेचाळीस खाली तीन आहेत परत तीन भागाला तीन एक तीन एक तीन एक तीन एक उरला तीनापाची पंधरा तीन संघ अठरा उत्तर आलं सोहळा आता हे इथं मिलीलीटर आणि सेंटीमीटर हे एकच प्रमाण आहे म्हणून सोहळा सेंटीमीटर हे, हे पर्याय नंबर किती आहे सी समजलं पहा पुढचा प्रश्न उंची सोळा आली चला विद्यार्थी मित्रांनो सातवा प्रश्न पहा काय दिले रे सातव्या प्रश्नात एका पाण्याच्या टाकीची क्षमता सातशे पन्नास लिटर आहे ए हे स्वाध्याय नऊ आठ पॉईंट एक मधल्यासारखेच प्रश्न आहेत बरं का सगळे तर त्याची क्षमता किती आहे सातशे पन्नास लिटर त्या टाकीत पाणी किती बसतंय सातशे पन्नास लिटर आता ही टाकी जर धरली अशी मोठी तर या टाकीमध्ये पाणी किती बसतंय रे सातशे पन्नास लिटर पाणी बसतं याच्यात एवढं समजलं चला आता पुढं पुन्हा काय म्हणलं आणखी तर ती चारशे पंधरा भरलेली आहे आता ह्याच्यात भरतंय पाणी चार सातशे पन्नास पण सध्या भरलेली किती आहे चार छेद पंधरा म्हणजे त्याच्यात किती लिटर हे काढण्यासाठी सातशे पन्नासचे चार छेद पन्नास। पंधरा म्हणून त्याला चार छेद पंधरा न गुन्हा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चौकसाठ पंधरा पाचशी पंचाहत्तर शून्याला शून्य बरोबर पन्नास गुणिले चार म्हणजे किती आलं रे हे दोनशे लिटर म्हणजे चार छेद पंधरा भरलेली आहे म्हणजे दोनशे लिटर भरलेलं आहे त्याच्यात अलग लक्षात आता आता तर उत्तर तुम्हाला कळालं आधीच उत्तर यायच्या आधीच कळालं तर तिच्यात किती लिटर पाणी मावेल आता बघा किती सोपं आहे सातशे पन्नास क्षमता आहे दोनशे लिटर पाणी सध्या आहे म्हणून पाचशे पन्नास लिटर तिच्यात पाणी अजून ओतावं लागल अजून लागल म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती मुला नऊ no? सी पहा पुढचा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो आठवा प्रश्न पहा काय दिला फार आहे एक दुकानदार आहे बरं का ते दुकानदार काय कर, करते बारा रुपयाला एक बॉल पेन त्याच्या दुकानात जर गेलात तुम्ही तर एक पेन घ्यायची म्हटलं तर ते एका पेनची किती रुपये घेतो बारा रुपये आणि पुढं काय म्हणलं रे किंवा पाच पेनाचे पॅकेट पन्नास रुपयाला विकतो हे तुम्ही जर एकदाच म्हणलात मला पाच पेना द्या तर पाच पेना तर किती रुपयाला देतो पन्नास रुपयाला आणि एक एक पेन, कित ले दे तो? पुड़ा, पुड़ा। पुड़ा। पेन कि किती रुपयाला देतो बारा रुपयाला पुढं पुढं तेवीस बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल आता तुम्हाला किती बॉल पेन पाहिजेत तेवीस बॉल पेन अरे किती सोपं आता जर तेवीस बॉल पेन पाहिजे असतील तर पाच पेनांचं एक पॉकेट आहे ना मग तुम्हाला किती पॉकेट लागतील ते काढा म्हणून ह्याला पाच न भागा बरोबर आहे पाच एक पाच आणि पाच चोख वीस चार पॉकेट लागतील आणि त्याच्यावर तीन पेना तुम्हाला सुट्या घ्याव्या लागतील त्या पॉकेटमध्ये नसतील मग एक पॉकेट किती रुपयाचं होतं रे पन्नास रुपयाचं मग तुम्हाला चार पॉकेट पाहिजेत म्हणजे पन्नास चोक किती झाले हे दोनशे रुपये आणि एक पेन किती रुपयाला आहे बारा रुपयाला त्याच्यावर तुम्हाला तीन पेना घ्यायच्यात म्हणजे बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा ती छत्तीस मग दोनशे अधिक छत्तीस जर केलं तर किती आलं रे दोनशे छत्तीस रुपये म्हणून याचं उत्तर प्रश्न काय विचारला होता घेण्यासाठी किमान किती खर्च येईल तर बरोबर आहे दोनशे छत्तीस रुपये पर्याय क्रमांक ए पहा शेवटचा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो पहा बरं शेवटचा प्रश्न एक काय दिले रे बघा शारदाने एक वही पंचवीस रुपये पन्नास पैशाला घेतली बरं का एक पेन सात रुपये पन्नास पैशाला तिने घेतलं आणि सहा पेन्सिली प्रत्येकी एक रुपये पंचवीस पैशाला खरेदी केल्या तर तिने दुकानदाराला पन्नास रुपयाची एक नोट दिली तर दुकानदार तिला परत किती रुपये करेल अरे किती सोपा प्रश्न आहे नो, हे बघा तेवीस रुपये पन्नास पैशाची एक वही सात रुपये पन्नास पैशाची एक पेन आणि एक रुपये पंचवीस पैशाची पेन्सिल एका पेन्सिलची किंमत तिनं सहा पेन्सिल घेतल्या मग ह्याचा एकशे पंचवीसला सहा न गुणा आणि आलेल्या गुणाकाराला दोन स्थळांनी दशांश द्या सात रुपये पन्नास पैसे पेन्सिल झाले मग या बाका दशांशच्या खाली दशांश मांडा आणि तिनं किती रुपयाची खरेदी केली आहे ते पहिलं बेरीज करा इथं शून्याला शून्य पाच त्रिक पंधराला पाच हात चाला एक सात एक सात सात दोन चौदा एक पंधरा पंधरा आणि तीन अठराला आठ हात चाला एक दोन अनेक तीन अडोतीस रुपये पन्नास पैसे झाले हे बरोबर आहे मग आता तिनं दिलेत किती पन्नासची नोट मग झाले किती अडतीस रुपये पन्नास पैसे मग दुकानदार वापस किती देईल तर ह्याच्यातून अडोतीस रुपये पन्नास पैसे वजा करायचं तुम्हाला तोंडी पण आले उत्तर शून्याला शून्य इथं पाच दशांश दहामधून नऊ गेले एक उरला आणि इथं एकाला पाचमधून चार गेले एक उरला अकरा रुपये पन्नास पैसे बरोबर आहे का मग किती कस काय कुठ चुकलं हा इथ चुकलंय तेवीसच्या जागी इथं पंचवीस पाहिजे होतं मग आता इथं जर पंचवीस घेतलं तर मग उत्तर किती येईल रे हा सात एक सात सात दोन चौदा पंधरा पंधरा आणि पाच वीस शून्य हा चाळीस दोन 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 चार चाळीस रुपये पन्नास पैसे मग आता ह्याच्यातून चाळीस रुपये पन्नास पैसे वजा करा आणि उत्तर किती येईल मग शून्यामधून आता इथं एक गेला इथं नऊ आणि पाचमधून पाच गेले शून्य नऊ रुपये पन्नास पैसे म्हणजे पर्याय नंबर ए समजलं मुलांना बघा गणित जिथं सोपा असतंय ना तिथं थोडीशी चुकायची शक्यता असते आणि मग तुम्हाला असं वाटतंय की माझं कसं काय चुकलं असं आहे लक्षात आलं का त्याच्यामुळं शांततेनं व्यवस्थित सगळे प्रश्न वाचा आणि व्यवस्थित प्रश्न वाचून व्यवस्थित छान पद्धतीनं उत्तर काढा सगळे प्रश्न हे सोपे असतात प्रश्न समजून घ्या नव्वद टक्के महत्त्व प्रश्नाला द्या आणि दहा टक्के महत्त्व उत्तराला द्या अशा पद्धतीनं आपण स्वाध्याय आठ पॉईंट दोन पूर्ण केलेलं आहे आठ पॉईंट एक आणि आठ पॉईंट दोन हे दोन्ही स्वाध्याय स्वयं अध्ययनानं तुम्ही स्वतः मनाने दोन वेळेस सोडून पहा त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला लक्षात येते का बघा पुढील अभ्यासासाठी खूप शुभेच्छा